आई थिंक एक मिनट, मोबाइल डाटा पे, एक सर वाईफाई पे कनेक्ट करो ना। मिनट, मैम अभी क्लियर है? आप ज्वाइन मोबाइल तुझा कर ले। नहीं सर अभी भी क्लियर नहीं है। जूम करो ना उसको, कैमरा को जूम करो ना थोड़ा। मैम तो बोर्ड नहीं दिखेगा ना पूरा, मैं जूम तो कर लूंगा, बहुत ही कम इसमें आ जाएगा। अभी देखो तो आप ना थोड़ा बड़ा बड़ा लिख लेना फिर। अभी अभी क्लियर है क्या? देखो तो मैं फिर से जूम स्टूडेंट कर, की रिप्लाई दिख रहा है क्या? देखो एक बार ज्वाइन कर। Just check the answer. Okay, today we will discuss about the number puzzle. बुद्धिमत्ता हा विषय आपण अभ्यासणार आहोत एमपीएससीचा, ठीक आहे? त्यात नंबर पझल हा या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. नंबर पझल म्हणजे तुम्हाला वेगवेगळे नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन दिलेले असतात कॉलम मध्ये. 3x3 कॉलम असतो, कधी 2x3, कधी 2. कनेक्शन फेल हो गया. मैम कनेक्शन उसका चला गया मोबाइल, नेट स्लो. वायफायलाच कनेक्ट केलेलं, त्याच्यामुळे स्लो झालेलं. तुम्हाला पण ऍक्सेस आहे घेतलं, त्याच्यामुळे ते एकदम सगळे ऍक्सेस झालं की जाणार असत. नेट ठीक आहे. हो गया था ओके.
तर आज आपण नंबर पजल बघणार आहोत. बुद्धिमत्ता या विषयात येते नंबर पजल आणि हमखास पेपरला येणारा क्वेश्चन. नंबर पजल जो आहे तो हमखास पेपरला येतो. एक कोडासारखा असा 2x2 3x3 कॉलम्स या पद्धतीने तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, याच्यातले 9 पैकी 8 यांचे तुम्हाला व्हॅल्यू दिल्या, एक दिलेली नसते. कधी 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 3x3 2x4 4x2 असं काही असू शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी रूल्स असे काही नाही आहेत. ह्या सब्जेक्ट जो आहे नंबर पजल त्याच्यासाठी रूल्स असे नाही, तरी पण त्यातल्या त्यात तुम्हाला तुम्हाला ती सिक्वेन्स बघावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला ऍडिशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया चांगल्या यायला पाहिजे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, कारण त्यांचाच कॉम्बिनेशन म्हणून नंबर पजल घेतला जातो. आणि हमखास कोणतीही तुम्ही एक्झाम द्या, ए गट, बी गट किंवा सी गट, त्या सगळ्यांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न. एक काय कधी कधी 2-3 पण याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि याच्यावर काही फॉर्म्युलाज वगैरे लॉजिक नाही, फक्त काय करावं लागतं तुमच्या हातात काय, तुमचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या क्रिया आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मेन म्हणजे टेबल, ऍटलीस्ट टेबल पण ह्याच्यात महत्वाचा रोल प्ले करतात. 1 ते 30 मी परत परत सांगतोय, वेळ जर वाचवायचा असेल गणितामध्ये तर ह्या गोष्टी माहिती कंपल्सरी आहेत. टेबल कारण याच्यामध्ये गुणाकार भागाकार कधी तुम्हाला कळणार, तर टेबल्स म्हणजे चांगले पार्ट असतील. कारण त्याच्यात जास्त काही डोकं लावायचं गरज नाही. नंबर पजल मध्ये हमखास क्वेश्चन येणार आहे, हमखास तुमचे 2 मार्क फिक्स आहेत. फक्त काय पाहिजे, टेबल्स आणि त्याचबरोबर स्क्वेअर तुम्हाला 1 ते 30 सुद्धा माहिती असणं गरजेचं. पटकन कोणी जर विचारलं 25 चा वर्ग 625 लक्षात आलं, 15 चा वर्ग 225, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, तर या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर क्यूब, आता क्यूब किती पर्यंत माहिती असतं, 1 ते 10 एवढे क्यूब तुम्हाला माहिती असणं गरजेचं. त्याचबरोबर प्राईम नंबर्स 1 ते 100 जे आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 15, 17, 23, 29, 31, 37, ओके 41, 43, 47, 59, 59 या ज्या आहेत, पण 100 त्याच्याही कधी कधी सिक्वेन्स तुम्हाला इथे युज केलेला जातो. त्याचबरोबर लक्षात घे, गणित मी काय सांगितलं तुम्हाला, ऍडिशन म्हणजे बेरीज, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन, कधी कधी भागाकार, या गोष्टी विचार. आता तुम्हाला असं जर कॉलम दिला, लक्षात ठेवायचं एक तर या 2 कॉलमची बेरीज इथे असते, या 2 कॉलमचा गुणाकार असू शकतो, या 2 कॉलमचा वजाबाकी असू शकते, काहीही असू शकतं. कधी कधी तर तुम्ही जर बघाल तर या 4 तुम्हाला असं ब्रॅकेट दिला होतं 4 आणि तुम्हाला या 3 कधी कधी बेरीज होते पहिल्या 2 आणि त्याच्यातून 3 वजा करतात. कधी कधी गुणाकार होतो म्हणजेच कॉम्बिनेशन पण विचारतात, ऍडिशन सबट्रॅक्शन, ऍडिशन मल्टिप्लिकेशन, ऍडिशन भागाकार, म्हणजे सेट फॉर्म्युला. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपं आहे की त्यांनी कोणता कोड लावलाय ते तुम्हाला क्रॅक करता आला पाहिजे. एक्झाम जो पेपर सेट करणारा आयोग आहे त्यांनी कोणता कोड लावला आहे त्याच्यात, आणि दिलेले ऑप्शन, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, त्याच्यामध्ये तो ऑप्शन कोणते आहेत, त्यांनी कोणता पॅटर्न लावलाय तेच कळणं गरजेचं आहे. ह्याच्यात कोणताही फॉर्म्युला आहे बुद्धिमत्तेमध्ये ते आहे नंबर पजल म्हणून. काय तुम्हाला फॉर्म्युला वगैरे काही नाही याच्यात, तुम्ही त्या इन्स्टिंक्ट तुमचं काय आहे, तुम्ही किती फास्टली त्याला रिॲक्ट करतात, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी जर व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही याचे चटचट आन्सर देऊ शकता. एवढं कठीण नाही, सगळ्यात सोपं आहे बुद्धिमत्ता हा जो भाग आहे पूर्णच. जास्त जेवढी प्रॅक्टिस केलं काही फॉर्म्युले नाहीत काही नाही, फक्त हा एक तुम्ही दिनदर्शिका किंवा वयाचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार किंवा ब्लड रिलेशन ह्याचे थोडंफार आहे लॉजिक, बाकीच्या याच्यामध्ये काय तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल. तुम्हाला विधाने गृहितके पण आहेत, विधान तर्क अनुमान पण आहेत, म्हणजे विधानं दिली जातात तर्क अनुमान. सगळ्यांमध्ये एक महत्वाचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला हा पेपर सोपं जाणार, लक्षात आलं. आणि हा याच्यात काही लॉजिक लावायचे, टेबल्स, स्क्वेअर्स, क्यूब, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, भागाकार ह्यांचं कसंही कॉम्बिनेशन देऊ शकतात. असत नाही की ऍडिशन बरोबर मल्टिप्लिकेशन, कधी कधी तुम्हाला मल्टिप्लिकेशन बरोबर भागाकार पण असतो, मल्टिप्लिकेशन बरोबर वजाबाकी, म्हणजे पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार करणं आणि ह्याला बेरीज करणं आणि संख्येत लिहिणं, तसंच ह्या 2 गुणा. आणि एक लक्षात ठेवायचं, जो काही पॅटर्न लावणार आहात तुम्ही कॉलम मध्ये चेक कराय करताना कॉलम मध्ये तरी करा, म्हणजे स्तंभांमध्ये किंवा आडव्या लाईन मध्ये सगळीकडे एकच पॅटर्न लागला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही इकडे बेरीज वजाबाकी लावाल आणि इथे गुणाकार भागाल तर असं चालत नाही. जो काही तुम्ही पॅटर्न लावला तो पॅटर्न सगळीकडे सेम लागला पाहिजे.
हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे. लक्ष झालं, कोणताही पॅटर्न बेरीज करताय. पहिल्या दोन अंकांची इथे समज, म्हणजे अशी तुम्हाला समज दिली उद्या, दोन तीन आणि इथे लिहिलं पाच, बरोबर सात आठ पंधरा, नंतर एक तीन चार, ठीक आहे, आणि इथे तुम्हाला नऊ सोळा. तर इथे तुम्हाला विचारणार, स्टार केलं जाणार किंवा क्वेश्चन मार्क टाकतात शक्यतो, आणि कोणता ऑप्शन येणार आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. आता कोणताही आपण पॅटर्न लावतो, तुम्ही आडवा किंवा उभा कोणताही लावायचा असेल, आधी गुणाकार लक्षात घ्यायचा. आता संख्या बघायच्या पहिल्या, जवळजवळ आहेत का, दोन सात एक नऊ तीन आठ, ह्या पे इथे काय क्वेश्चन मार्क आहे तुमचा, बरोबर पाच पंधरा चार सोळा, तर बघितलं तर भरपूर जवळजवळ संख्या आहेत. आता जवळजवळ संख्या असणार तेव्हा काय असणार, ऑब्व्हियसली गुणाकार नाही होऊ शकत, संख्यांचा गुणाकार, मग बेरीज किंवा वजाबाकी याच्यातलं काहीतरी असेल हे ध्यानात ठेवायचं त्यावेळी. लक्षात आलं, आणि संख्या तुम्हाला इकडे दोन तीन आणि इकडे जर पंचवीस, म्हणजे खूपच फरक संख्यांमध्ये दिसत असेल, तर यावेळी काय करायचं आहे, तुम्ही काय बघणार की गुणाकार भागाकाराची पण पडताळणी करायची. लक्षात आलं, तर अशा प्रकारे जायचं असेल. संख्यांवर पण असतं जास्त मोठ फरक जर असला संख्यांमध्ये, पहिल्या दोन ह्याच्यात एकत्र आहेत आणि तिसऱ्या कॉलम किंवा रो मध्ये संख्या जर खूप मोठ्या आहेत असतील, तर ऑब्व्हियसली तिकडे गुणाकार किंवा स्क्वेअर्स किंवा क्यूब पण खूपच मोठे असतात, स्क्वेअर्स क्यूब पण असू शकतात. कधी कधी तुम्हाला स्क्वेअर्स करतात, हे बघा समज ह्या पद्धतीने तुम्हाला दिलं, ठीक आहे, काय करणार, दोन आठ दहा तीन सत्तावीस तीस चार अडुसष्ट, अशा पद्धतीने जर आणि ते क्वेश्चन मार्क केला असेल त्यांनी, याच्यामध्ये काय समजतं आपल्याला की फरक बघितलं, दोन आठ दहा तीन आठ सत्तावीस चार आठ चौसष्ट, म्हणजे काहीतरी खूपच फरक संख्यांमधला खूपच मोठा आहे. ऑब्व्हियसली ते एकतर गुणाकार भागाकार असणार किंवा याच्यामध्ये असणार काय, स्क्वेअर्स किंवा क्यूब्स यांच्यापैकी काहीतरी, ते तुम्हाला असं इन्स्टिंक्ट सांगू शकत नाही मी, त्याच्यासाठी तुम्हाला ते इन्स्टिंक्ट पाहिजे. जो पेपरमध्ये येतो आयोग जो क्वेश्चन टाकतो त्यांच्या पॅटर्न प्रमाणे चालायचं असतं, त्याची आपण एक्झाम्पल तुम्ही जेवढी सॉल्व करणार ना तेवढी तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, तेवढं तुम्ही याच्यात मास्टर होणार. आणि हमखास पेपरला येणारा क्वेश्चन आहे, लक्षात, हमखास कोणतीही एक्झाम द्या. आता तुमचे फॉर्म पण निघालेत माहिती आहे ना, जून मध्ये बघितलंय का, कालच टाकलं आयोगाने, तर दो जून मध्ये त्यांचा अजून त्यांनी अपडेटेड अंदाजित टाकलंय, पण ते ऑब्व्हियसली अंदाजित असलं तरी तेव्हाच असणार आहे, आणि ग्रुप सी ची सुद्धा निघाली, त्याच्यामुळे ह्यावेळी एकदम चार चार एक्झाम. आणि मला वाटतं पीएसआयचं पण तरी टाकलं नाही, पण ते पण टाकतील, कारण पीएसआयची ह्यावेळी जी होणार आहे ती गेल्या वर्षीची आहे एक्झाम, म्हणजे ह्या वर्षी बावीसला जे एक्झाम होणार आहे त्यांचा अजून पीएसआयचं नाही टाकलंय, पण त्याचं पण ते मध्ये टाकू शकतात, त्यामुळे जागा भरपूर निघणार. आणि ग्रुप सी च्या मला वाटतं ह्यावेळी जागा जास्त निघणार आहेत, कारण दोन वर्ष कोरोनामुळे नाही गेले आणि त्यांना जागा पण जास्त भरायच्या आहेत, कारण आता वॅकन्सी म्हणजे कालच एक मंत्रालय मला भेटलेलं तिकडे बाहेर, तर ते बोलवते की जागा त्यांच्या ते कामाला होती, ते बोलते जागा खूपच वॅकंट आहेत आणि त्यांना प्रमोशन जर जायचं कसं असतं, जागा कशा भरल्या, प्रमोशन जेव्हा जायचं असतं ना तर खाली बेसला आधी कव्हर केलं पाहिजे, म्हणजे नवीन नियुक्त केलं पाहिजे, त्याच्यानंतर तर तिकडे भरतात. तर इथे तुमची जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत त्यांचं प्रमोशन नाही होत, डिपार्टमेंटलच्या एक्झामने कसं पुढे पुढे जात राहतो, डिपार्टमेंटल तेव्हाच होणार जो खाली सीट भरल्या जातील, पण त्या सीट भरल्या जात नाही, भरल्या गेल्या नाही आहेत खाली, त्यामुळे जागा पण जास्त असणार, ग्रुप सी ला पण जागा जास्त असणार यावेळी, ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात येतात. हा हमखास येणारा पॅटर्न आहे, दो एक कमीत कमी एक दोन तीन पण क्वेश्चन याच्यावरती नंबर ऑफ पजल वरती येणार. तर आपण एक्झाम्पलने सुरुवात करू, जेवढी आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेवढा आपला फायदा होणार, ठीक आहे. ठीक आहे, एक स्टार काढा या पद्धतीने, जरा मोठा काढा, नंबर लिहायचे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या, स्टार्स मोठा काढा. पहिला नंबर दिलेला आहे चार, दुसरा दहा, तिसरा तेहतीस, नंतर
सॉरी माझा हे स्टार ऍक्च्युअली 6 आहे, 5 काढलाय मी. हा ते कोण काढा, 2 आडवे तुम्हाला ते बरोबर आहे ना? ठीक आहे, या पद्धतीने पहिला नंबर आहे 4, दुसरा आहे 10, सॉरी इथे 10 आहे, नंतर आहे 33, क्वेश्चन मार्क आहे 685 आहे आणि 416 असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यातील नंबर सांगायचा आहे. काय लॉजिक लागणार आहे ते सांगा. मी एक आधी लॉजिक ओळखा, मला आन्सरची गरज नाही आहे. ज्यांना ऑनलाईन जे स्टुडंट आहेत त्यांनी सुद्धा आन्सर ची मला गरज नाही, लॉजिक सांगायचं आहे. लॉजिक जर कळलं तर त्यातलं आन्सर काढणं काही कठीण गोष्ट नाही याच्यात. ठीक आहे, याच्यामध्ये जे लॉजिक तुम्हाला किती कळतंय ते खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. ऑनलाईन जे स्टुडंट आहेत त्यांनी आन्सर चॅट सेक्शन मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, काय केलेलं आहे पॅटर्न बघा, किती आता आन्सर सॉल्व केलंय, नाही केलं, काहीच नाही केलं. वा चांगलंय, 4 आणि लक्षात घेत आता स्टार काढलेला आहे बरोबर. याचा आणि याचा क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज संबंध बघायचा. आता 4 वरून 10 कडे जाणं सोपं की 4 कडून 416 कडे जाणं सोपं आहे, 10 कडे जाणं सोपं आहे. तर 4 आणि 10 चा संबंध कसे येऊ शकतात, 4 आणि 10 तर काय केलं असेल, 4 किंवा 10 गुणिले 10 आणि 33 चा पण संबंध बघायचा. 4 आणि 10 आणि 10 वरून 33 बघितलं तर काय होतंय, 10 गुणिले 3 अधिक 3 केलेलं मला दिसत, 10 गुणुले, मी बोललो होतो दोघांचं पण कधी कधी कॉम्बिनेशन पण असतं नंबर्स म्हणजे, 10 गुणुले 3 अधिक 3. आता इथे कसे होऊ शकतात मग, 4 गुणुले 2 अधिक 2, ह्याचा अर्थ काय होतोय, गुंतोय पण त्याच नंबरने आणि बेरीज पण त्याच नंबरने आपली होताना दिसते आणि नंबर 1 ने वाढत चालला. इथे इथे 2 आहे, समजलं पॅटर्न कळलं तुम्हाला. आता किती येते कार्ड आहे, मग इथे काय किती ने होणार, गुणुले 4 अधिक 4, बस झालं. याच्यात सेट पॅटर्न काही नाहीये, तुम्हाला तेव्हा इन्स्टिंक्टने तुम्ही काय पॅटर्न करता ते खूप महत्वाचं आहे. किती येतं आन्सर बघा, 13 गुणुले 2, 66 गुणुले, हा 66, 66 अधिक 66 किती होतात, 132 अधिक 4 136, येस. तर ते यायचं आन्सर आहे, 416 नाहीये. एक मिनिट, मी नंबर बरोबर 416 लक्षात आलं. तर पॅटर्न काय चाललाय आपला, गुणुले 2 अधिक, या पॅटर्नने तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचं आन्सर भेटणार. ठीक आहे, दुसरं गणित घ्या, 3/4 चा कॉलम बनवा, 1 2 3 4, 5 6 12 4 3 4 2 3 क्वेश्चन मार्क, 18 27 आणि 96 ऑप्शन दिलेला आहे तिथे. एक ऑप्शन 4, सेकंड ऑप्शन 5, थर्ड ऑप्शन 3 आणि चौथा ऑप्शन आहे 6. कोणता पॅटर्न लागलेला आहे पहिला, आधी ते, हा बोल ना, 5 2 10, तुला 10 कुठे दिसतायत मला सांग, सगळीकडे सेम लागला पाहिजे. लक्षात येत, तू काही पॅटर्न लाव तो पॅटर्न तिन्ही याच्यात तुला लागला पाहिजे. इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे मी ब्लँक ठेवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. कोणताही पॅटर्न, जो काही पॅटर्न आहे, 5 4 आधी बघायचं कसा लागतो तो, 5 4 20 काय आन्सर काय येणार ते सांगायचंय, 5 4 2 18 6 3 9 7. आधी पॅटर्न कोणता लागणार आहे ते मला सांगायचंय,
आडवा तर नाही लागणार, 5, 6, 12 होते, 4, 3, 4 होते, त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही. तुम्ही कॉलम मध्येच बघू शकता याच्यामध्ये. हा आता इथे लक्ष, हा बोल ना. ओके, सात्रिक 18, 18 + 3, 27 तुला नाही लागणार पॅटर्न. लक्षात आलं, पॅटर्न सगळीकडे तुमचा सारखा लागला पाहिजे, ते तुम्हाला चेक करायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे इथे क्वेश्चन मार्क टाकलेला. किती सोपा आहे. अरे हे बघा, सिंपल बघा, 5 + 5 = 4, 9 × 2. अच्छा ते बोललीस का तू. ओके हा बरोबर, इथे म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि इथे झालंय एवढं होतं. लक्षात आलं, तू जो पॅटर्न लावलास तो एक इथेच लागत होता. पूर्ण ह्याला तुझा लागला पाहिजे. 7 + 18 = 9 × 3 = 27. लक्षात आलं, इथे काय लागणार मग, 12 + 4 = 16 आणि 96 आहे, तर 96 / 16 किती काय. हा मग असं काय करतेस, तेवढं टेबल पाठ पाहिजे तेवढी. समजलं तर आन्सर येणार 6. आन्सर 96 / 16, 6 आन्सर. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार डी. नंतर मोठीच काढला तर बरे होईल. दुसरा मार्कर कुठे गेला. 3 सर्कल आणि त्याच्यात हो 3 सर्कल काढायचे, 1, 2 आणि 3. ठीक आहे, त्याच्यात ट्रायंगल काढा या पद्धतीने. इथे 110, 75 & 65. इथे 82. किती 110, 75, 30, 65. इथे 82, 87. हॅलो सर. हा बोला ना सर. हा साईडचं दिसत नाही. अच्छा इकडचं नाही दिसत का. एक मिनिट मी इकडे लिहितो. एकशे दहा 30, 75, 65. ठीक आहे, नंतर 82 झालं, 82, 80, 99, 97. नंतर 25, 103, 67,
आणि इथे एक क्वेश्चन मार्क. एकशे दहा तीस पंच्याहत्तर ठीक आहे ब्याऐंशी ऐंशी सत्त्याण्णव नव्याण्णव पंच्याऐंशी सदुसष्ट एकशे तीस काय लागलाय पॅटर्न. ओ हा व्हेरी गुड. तर ह्याच्यात काय लागलाय या दोन्ही संख्यांचा काय केले बेरीज आणि त्याला जे आन्सर येईल त्याच्यातून हे वजा केलेले आपल्याला दिसून येते. किती येतं आन्सर माहिती आहे ना त्याच सेम दोन संख्यांचा बेरीज आणि ही वजा केलेली आहे ठीक आहे. तर पंच्याऐंशी पंचवीस अधिक एकशे तीन वजा सदुसष्ट किती होतात 120 किती येतं आन्सर तुझा. बाकीच्या आन्सर चॅट सेक्शन मध्ये लिहिलात तरी चालेल. ज्यांचं ज्यांचं आन्सर आलं त्यांनी चॅट सेक्शन मध्ये लिहा. काय पॅटर्न लागलाय या दोघांची केली बेरीज आणि त्याला वजा केलेलं आहे सेम बेरीज दोघांची आणि वजा पॅटर्न सेम एकशे तीन अधिक पंचवीस एकशे अठ्ठावीस वजा सोड हा 50 आहे. तू किती बोलले स्टार्टिंगला 50 आहे. मार्करला काय प्रॉब्लेम टाकली त्याच्यामध्ये तरी पण ते होत नाहीये. भरपूर ब्लर. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. थ्री बाय थ्री चा कॉलम करा. थ्री बाय थ्री एक दोन तीन पहिला सिक्स नाईन फिफ्टीन एट ट्वेंटी फोर सिक्स क्वेश्चन मार्क. वाह गुड. फाय बी टेन सी फिफ्टीन डी ट्वेंटी काय केलंस. व्हेरी गुड. सात म्हणजे इथे कशाचा लावलाय दोन ने पहिल्याला तीन ने भागला दुसऱ्याला चार ने दुसऱ्याला दोन ने भागलेलं आहे ठीक आहे. तर ते डायरेक्टली आन्सर याचं ते नाही डिवायडेड बाय रेशो घेतलेला आहे ते लक्षात आलं सिक्स बाय नाईन डिवाइड नाईन बाय फिफ्टीनचा तर आन्सर तीच येणार सिक्स बाय नाईन टू बाय थ्री नाईन बाय फिफ्टीन थ्री बाय फाय. तर सेम एट बाय ट्वेल्व ला टू बाय थ्री ट्वेल्व बाय ट्वेंटीला परत थ्री बाय फाय सेम फोर बाय सिक्सला टू बाय थ्री आणि सिक्स बाय डॉट डॉट. ऑब्विसली फाय यायला पाहिजे म्हणजे टेन आन्सर यायला पाहिजे थ्री बाय फाय टू बाय थ्री अँड थ्री बाय फायचा रेशो जर आला तर तुमचा आन्सर करेक्ट. तुमच्या एक लक्षात घ्या अशा गणितामध्ये एकच पद्धत नाहीये माझी पद्धतच बरोबर आहे असं मी सांगत नाही. किती पद्धतीने तुमचा आन्सर फक्त जो पॅटर्न लागणार आहे तो तुमचा इथे मॅटर करतो. लक्षात असं नाही की मी सांगतो तीच पद्धत तुम्ही जो केले असेल तुमचं काही वेगळ्या पद्धतीने केलं असेल तेही आन्सर तिथे बरोबर असणार आहे. लक्षात आलं तर ते पण तुम्ही एक लक्षात घ्या की पॅटर्न असा एकच पॅटर्न याच्या सेट पॅटर्न नाही की माझंच आन्सर मी जी पद्धत सांगतो त्या पद्धतीने आन्सर येईल. तुमचंही आन्सर वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. मी जर बेरीज आणि गुणाकार केला असेल तुम्ही गुणाकार मी कॉलम सोडवलं तुम्ही स्तंभ सोडू शकता सॉरी रो सोडू शकता ना. तर काही होऊ शकतं त्याच्यामुळे असं सेट पॅटर्न पण नाहीये. आन्सर एकाच प्रकारचं गणिताचं एकाच प्रकारचं शंभर प्रकारे काढता येतं गणिताला अशी परफेक्ट. ऑब्विसली थोडंफार गणिताचं पझल म्हणजे लक्षात आलं तर जोही समजलाय तुम्हाला ओके. नेक्स्ट आता भरपूर सिंपल एक्झाम्पल आहे बघू किती जण स्टुडंट सॉल्व्ह करतात. थ्री बाय फोरचा कॉलम बनवा वन टू
36 क्वेश्चन मार्क 91 ठीक है 240 124 313 36 क्वेश्चन मार्क 91 ऑप्शन है 24 बी आई 48 सी आई 59 एंड डी आई 73 आंसर बाकीचे ने चैट सेक्शन मध्ये लिहायचं आहे ज्यांचे ज्यांचे आंसर येते ते तुम्ही मला आंसर सांगायचे ओके काय पॅटर्न लागलाय तो पण सांगू शकतो काय पॅटर्न 213 421 043 काय कसा घेणार 240 124 313 36 क्वेश्चन मार्क 91 काय सांगितलंय मी अंकांमध्ये जर फरक मोठा आहे असेल तर गुणाकार किंवा वर्ग किंवा क्यूब यांच्यापैकी चान्सेस असू शकतात काही असू शकत डी क्यूब वगैरे पाठ करत चला 1 ते 10 ऍटलीस्ट कारण ते महत्वाचे आणि स्क्वेअर लक्षात आलं 1 ते 30 काय लागू शकत 240 124 असं काही मला कॉम्बिनेशन दिसत नाहीये तर मला कॉलम मध्ये जावं लागणार लक्षात आलं काय लागेल कॉलम मला आन्सर पेक्षा तुम्ही काय लॉजिक लावतात ते खूप महत्वाचं आहे आन्सर काय तुम्हाला झटक्यात मिळून जाईल परंतु लॉजिक तुम्हाला एकदा डेव्हलप झालं ना त्याचे कोणतेही तुम्ही आन्सर देऊ शकता काय लॉजिकने येणार हा येत आहे 240 124 कोणाचा बरोबर बोल व्हेरी गुड लक्षात आलं काय केलंय क्यूब केलाय प्रत्येक संख्येचा आणि त्याचा काय घेतलाय वर्ग घेतलेला आहे लक्षात आलं 2 चा क्यूब 8 1 8 ह्याचा क्यूब 1 अधिक 27 27 अधिक 9 36 लक्षात आलं तर असंच लावलेलं आहे 4 चा क्यूब 64 अधिक 8 अधिक 1 कोणता येणार 64 अधिक 8 अधिक 1 लक्षात लो अरे हे बघ 2 चा वर्ग किती येतो 8 येतो 8 ली 2 चा घन 8 येतो 1 चा घन 1च येतो 3 चा घन 27 27 अधिक 3 ची पण बेरीज कर 8 अधिक 1 अधिक 27 किती येते कळलं तुला तसंच इथे 0 चा वर्ग 0 4 चा घन किती येतोय 64 व्हेरी गुड 3 चा घन 27 इकडे बघितलं तुम्हाला पटकन आयडिया येते 4 आणि 3 कडे लक्षात मोठी संख्या इथे बघितल्यावर परत म्हणजे समजत नाही पटकन हे कसं 0 दिलेलं होतं आता इथे काय ना त्यांचा घन तर आन्सर काय येते ऑप्शन ऑप्शन नंबर डी हे याचा आन्सर त्याच्यानंतर थ्री बाय फोर चा कॉलम करायचा आहे ठीक आहे पहिले 6 6 3 by 4 5 7 5 4 3 क्वेश्चन मार्क 120 126 आणि 320
6 6 8 5 7 5 4 3 120 120 326 काय लॉजिक लागलं काय 724 सगळीकडे लागलं पाहिजे सगळीकडे लागतं लॉजिक आहे तर आणि ऑप्शन नाही दिले सॉरी मी ऑप्शन देतो एक मिनिट ऑप्शन नाही दिले ऑप्शन ए 4 बी 8 सी 12 आणि डी 16 आता सांगा आन्सर तुमचं लॉजिक म्हणजे ऑप्शन मध्ये पण आन्सर पाहिजे तुम्ही लॉजिक लावाल ते लक्ष झालं कोण ठीक आहे लक्ष झालं ना तो ऑप्शन मध्ये पाहिजे तर त्याचा आन्सर सांगायचा आहे काय लागतंय एकदम सिंपल आहे करायची पण गरज नाही तोंडी सांगू शकता याचा एवढं सोपं आहे आठी आठी 64 कशाला करतो बरं वगैरे तीन संख्या दिल्या किती येतं नाव काय तुझं ओंकार किती येतं आन्सर कसं केलंस तुम्ही हा ठीक आहे चालेल सांग हा शेवटी 6 5 सगळ्यांचाच गुणाकार केलास तरी तेच होत ना तसं ह्याचा कशाला गेलास 6 5 30 × 4 30 = 120 तर सगळ्यांचा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे तर ऑप्शन नंबर 8 येणार लक्ष झालं या पद्धतीने एवढं सोपं याच्यात लॉजिक असं तुम्हाला काही एवढी कठीण विचारली जात नाही फक्त लॉजिक कळलं पाहिजे दॅट्स इट लक्ष आलं चला पुढचं गणित घेऊया आपण बघू ह्याचा आन्सर द्यायचा आहे तुम्ही सोपं आहे भरपूर 4 by 4 चा कॉलम करा 4 by 4 1 2 3 4 5 9 8 7 8 6 9 10 7 13 question mark 19 5 7 8 9 option दिलेले आहेत option A नऊ पी 10 सी 12 अँड डी 15 बघू कोण सांगतात त्याच लॉजिक बघूया काय राहत 5 8 7 5 9 6 13 7 8 9 क्वेश्चन मार्क 8 7 10 19 9 आता बघायचंय मला ह्याचा आन्सर दिला तर तुम्हाला मी माहिती कसंही लॉजिक लावा शक्यतो एमपीएससी ला जर बघितलं तर तुम्हाला शक्यतो ना कॉलम्सच किंवा कॉलम्स लागलेले म्हणजे एक्झाम मध्ये जे गणित आले ते कॉलम्स वर येतात शक्यतो लक्षात आलं ना आता लाव लॉजिक कॉलम्स बघ हे कसं आहे हा कॉलम्सच लॉजिक लावायचं आहे तर तुला ते आन्सर असणार शेवटचं कॉलम ते आन्सर असतं एमपीएससी शक्यतो त्या प्रकारचे क्वेश्चन कॉलम म्हणजे असं लॉजिक लाव का उभं आडवा नको लावूस म्हणजे हे मी सांगितलं हे तुमचं आन्सर असू शकतं काय म्हणजे तू कॉलम लावा लागणार ना प्रत्येक हा 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 शक्यतो पहिला आधी उभाच लावायचं हा लावून बघ ना मला काही प्रॉब्लेम नाही तू कसंही आन्सर दे मला आन्सर तुझं करेक्ट येतंय की ते महत्वाचं दॅट्स इट मी पाण्याची बॉटल तोपर्यंत भरून घेऊन येतो
फेंस लेकर आए, तो एक दो बार डाला फिर भी कसा काढला नहीं, उसमें डाला है ऑलरेडी दो बार फिर भी ऐसे ही लेकर आए। नहीं दोनों में मैंने पूरा इंक इंक है उसमें, लेकिन वो ब्लरी लिख रहे थे उसमें कितने थे। ठीक है अभी हो जाएगा इसमें तो प्रॉब्लम। कैसा काट लो काय पास हेच हे सोडवते ना आपण, काय आडवं सोडवलं काय केलं हा चारचा अधिक तीन मग सात कसे आले, नाही मला लॉजिकच नाही कळलं। पाच आणि तू बोलतेस हा म्हणजे तू कोणतं लॉजिक कळलं, कॉलम घेतले की रो घेतलंय तू, आडवं म्हणजे रो घेतले काय केलं, पाच अधिक चार नऊ ओके, नऊ नंतर आठ कसे नऊ आणि अच्छा आता असं केलं नऊतून एक कमी केलं अच्छा मग इथे ओके समजलं, पाच अधिक तीन मग इथे कसं लावलंस मग लॉजिक, आठ वरून सहा पण यायला चारच ऍड झाले पाहिजे ना, आठ अधिक असं नाही झालं, तू लॉजिक एकदा प्लस केलं एकदा मायनस केलं तर नाही, आन्सर बरोबर सांगितलंयस तू, पण ते लॉजिक काय काय तुमचं आन्सर, लॉजिक काय लावलंय ओंकार काहीच नाही लागत नाही लॉजिक, पाच अधिक आठ किती तेरा अधिक सात हा वीस भागिले चार करायचे लक्षात आलं, तसंच या तिघांची ऍडिशन करून डिवायडेड बाय फोर याचे किती येणार आहे, आठ अधिक हे बघ आठ अधिक नऊ किती सतरा अधिक एक्स डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू आठ करते, एकशे हे भागिले चार कर ना इथे आठ चौक किती हा मग बत्तीस सत्त सतरा घे कसे काय बत्तीस बत्तीस ना आठ चौक बत्तीस सतरा अधिक एक्स एक्स बरोबर किती बत्तीस वजा सतरा, आन्सर तू बरोबर काढलेलं तुझं पण ते एक लक्षात घे तुझं आन्सर तर ठीक आहे परंतु लॉजिक तू लावणार नाही, तू आता हे काय लावलं पाच अधिक मी इथे चार केलेले बरोबर, आता इथे पण तसंच झालं पाहिजे होत तसं होत नाही लक्ष झालं, नंतर तू तू म्हटल्यावर एक एक कमी करत गेली, आता इथे सहा होते बरोबर सहा नंतर कमी गेलं तर किती पाहिजे इथे पाच इथे चार पाहिजे ना, तर इथे वाढत चाललंय, तर एक लक्षात ठेवायचं आपण लावलेलं लॉजिक एक तर कॉलमला किंवा रोजला समान लॉजिक लागलं पाहिजे तरच ते तुमचं आन्सर करेक्ट मानलं जाईल, भले तुम्ही असं आन्सर काढालंय तिने जसं काढलं तसं पण तसं लॉजिक चालत नाही लक्षात आलं, तिन्ही लॉजिक तुमचं सेम लागलं पाहिजे आणि ते तुम्हाला देतात ते लॉजिक समजतं, एकदा तुम्ही तिन्ही नंबर बघितले ना तर तुम्हाला ते लॉजिक लागते, एवढं सोपं आलं नाही किती सोपं होत ते चालेल पुढचं आता हे सोडून ना एकदम सिंपल आहे, फोर बाय फोर चा कॉलम करा, फोर बाय फोर थर्टी एकतीस सतरा अठ्ठावन्न सत्याऐंशी अडुसष्ट एकोणीस एकसष्ट सिक्स्टी फाय म्हणजे पासष्ट एक्क्याण्णव बावीस सत्तर पन्नास दहा एकशे बेचाळीस अकरा क्वेश्चन
पाच आठ सात चार एकतीस सत्रह अठावन सत्त्याऐंशी अडुसष्ट एकोणीस एकसष्ट पासष्ट एक्याण्णव बावीस सत्तर पन्नास दहा एकशे बेचाळीस अकरा आणि क्वेश्चन पाच आठ सात चार पाच आठ सात चार हे लॉजिक इथे तुम्ही लावायचं आहे. एकदम सोपं आहे. अंक बघा ना, अंक जवळजवळ दिसत आहेत ना काही. एक अडुसष्ट एक्क्याण्णव बावीस बावीस एकशे बीस म्हणजे खूपच फरक नाही अंकांमध्ये. म्हणजे काय येऊ शकते इथे, बेरीज असू शकते किंवा वजाबाकी असू शकते, बरोबर ना. कारण गुणाकारात एकदमच छोट्या संख्या नाही आणि एकदमच मोठ्या संख्या नाही याच्यामध्ये, बरोबर. बघ कशी येते ती आडवी मांडणीत किती येते बेरीज संख्यांची. हा मग ते बघायची किती येते. म्हणून तू पहिल्यांदाच सांगितलं तुझा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी चांगल्या पाहिजे. त्याची असतात सोपी गणित, फक्त काय आपण प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल त्याची तुम्हाला त्याची गणित येणार. ठीक आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. कधी कधी तर प्राईम नंबर्स पण असतात, आपण पूर्ण शोधतच बसतो प्राईम नंबर देतात. कारण कोणतंच लॉजिक लागत नाही ना, बेरीज ना वजाबाकी ना काही. मग ते आपल्या तुम्हाला प्राईम नंबर्स माहिती पाहिजेत कोणकोणते आहेत. कधी कधी पेपरला असं पण चढत्या क्रमाने प्राईम नंबर लिहितात पूर्ण याच्यात. मग आपण पूर्ण लॉजिक करतो बेरीज वजाबाकी गुणाकार आडवा उभा, परंतु काही वर्ग पण घेतो, परंतु काही लॉजिक डोळसपणे बघायचं आधी संयुक्त संख्या प्राईम नंबर्स आहेत का. कारण अशी पण गणित विचारतात, असतात सोपी. आपण त्याच्यात खूपच डोकं लावतो आणि मग काय प्राईम नंबर त्याच्यासाठी सांगतो की माहिती असणं गरजेचं आहे. किती येत आन्सर, काय लॉजिक, लॉजिक सांगा. डोक्याला मेंदूला चालना द्या, मेंदूवर हा मेंदूला चालना द्यायचा सब्जेक्ट आहे. जेवढा मेंदूला आपला गंध चढलाय तो सगळा निघून जातो असा सब्जेक्ट. कधी पण कंटाळा आला की हा सब्जेक्ट घ्यायचा लक्षात घ्या. तुमचा मेंदू चांगला रिफ्रेश होतो लक्षात आलं तर मेंदू आपला पटपट चालतो. काय एकतीस अडुसष्ट एक्क्याण्णव लक्षात घ्या. जर सगळे कॉलम आहेत त्यांची बेरीज किती येते, बेरीज करा यांची कॉलमची, प्रत्येक कॉलमची बेरीज करा किती येते. भाग दोघांची तरी केलात कोणते तुम्हाला आयडिया येईल किती येते बेरीज कॉलमची, स्तंभांची उभी 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 बेरीज करा तर तुम्हाला ती बेरीज देणार आहे किती येते ती सांगायची. वा सगळ्यांची येते का बघ. म्हणजे काय लॉजिक लावलंय त्यांनी, प्रत्येक कॉलमची बेरीज दोनशे येते आहे लक्षात आलं. तेच सांगतो तुम्ही कधी बेरीज करायची, कारण संख्या पण बघून कळतं आपल्याला काय लॉजिक लागणार आहे. जवळजवळ संख्या तुमची ऑब्व्हियसली इथे बेरीजच होणार आहे. तर सगळ्या कॉलमची बेरीज केली किती येते आन्सर मग करा. सत्याऐंशी अधिक पासष्ट अधिक आठ पाच बारा. बारा म्हणजे दोन येणार, दोन म्हणजे आठ येणार. सॉल्व्ह करायची पण गरज नाही. दोनशे जर तुम्हाला लॉजिक कळलं असेल तर आन्सर किती येणार तुमचं, इथे आठ हे आन्सर येणार आहे.
एक मिनिट हे पकड जरा. व्यवस्थित लावला रेंज पडेल. चला ओके. थ्री बाय थ्री चा कॉलम आहे का? थ्री बाय थ्री बहात्तर चोवीस सहा चोवीस सहा शहाण्णव सोळा बारा एकशे आठ क्वेश्चन मार्क आणि अठरा. ऑप्शन ए बारा बी सोळा सी अठरा आणि डी वीस. काय लॉजिक आहे? बहात्तर चोवीस सहा शहाण्णव सोळा बारा एकशे आठ क्वेश्चन मार्क अठरा कशाने काय डिवाइड केलंय ते समजलं पाहिजे. नेहमीच याच्यामध्ये कॉलम पण नाही, कधी कधी संख्यांवरून पण बघायचं ना. बहात्तर शहाण्णव आणि एकशे आठचं काही रिलेशन लागू शकतं का? लागू शकत काय? हा मग सोळा मग चोवीस सोळाचं कसं लागणार रिलेशन? हा मग ते मग कॉलम येत कॉलमचं तुमचं रिलेशन लागणार. मग आता बघा बहात्तर चोवीस वरून सहा कसे येऊ शकतात किंवा शहाण्णव सोळा वरून बारा किंवा उलट रिवर्स पण आला तरी सहा चोवीस वरून बारा कसे बहात्तर कसे येऊ शकतात? हा तसंही मिळू शकेल. कसंही आहे डॉ. हा बोल काय केलं? सेव्हन्टी टू प्लस काय केलं? चोवीस आणि पुढे किती झाले? सेव्हन्टी पुढे चोवीस सहा शहाण्णव झाले. पुढे ते सहा घेतले का फक्त शेवटचे? शहाण्णवच्या शेवटचा तू एकक स्थानचा अंक घेतला का? सहा. मग तसं दुसरा पण व्हायला पाहिजे होतंय का? बघ मग दोन दोन यायला पाहिजे ना इथे. बारा कशाला लिहिला आपण? बरोबर ना झालं का? डोक्याला ताण देऊन झाला. आता इथे बघा वरती बघ नाव काय. हा आता इथे बघ ह्याचा भागीले दोन काय? बोल बोल. चोवीस भागिले दोन किती? बारा गुणिले सहा तेच आहे ना. ह्याचा पण भागिले दोन कर गुणिले दोन. लक्षात आलं मग आन्सर किती येत आहे? काय नऊ आहे त्याच्यात ऑप्शन. म्हणजे किती ते बारा अठरा दर्शन.
अरे लॉजिक बघ ना, 24/2 कर आणि गुणिले 6 कर असे काय, तसेच 16/2 x 12 तसेच 1/2 x 18 बरोबर 108। पुढचं गणित घ्या, किती येत आहे त्याचा आन्सर? नाही तर उलट पण करू शकता, हा बघ हे लॉजिक, 72/24/2 हे जरी केलं लॉजिक तरी चालेल। हा कोणतेही, मी परत सांगतो लॉजिक कोणतेही लावाल, लॉजिक काय मॅटर करत नाही, माझं लॉजिक आहे करेक्ट, परंतु सगळीकडे लॉजिक जे लावाल ते कसं पाहिजे, सेम असलेलं गरजेचं आहे, ठीक आहे। कोणते आता हे लॉजिक असं लावला तरी चालते, 72/24/2 किंवा असं लावा, कोणतेही लॉजिक, लॉजिक नॉट मॅटर, ठीक आहे। आता आपण थोडे ह्याचे गणित बघणार आहोत, लेटर्स पण असतात, आता लेटर्स पण असतात त्याच्यासाठी काय माहिती असणं गरजेचं आहे, लेटर्सची नंबर्स मला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पेपरमध्ये लेटर्स सुद्धा विचारले जाऊ शकतात। लक्षात आलं, लेटर्सचे नंबर म्हणजे कोणते लेटर्स, तर A to Z हे नंबर्स, कारण पेपर मध्ये तुम्हाला लेटर्स पण दिली जाणार। आपण पहिले हे झालंय का? ओके ठीक आहे, आता आपण पहिली श्रेणी लिहून घ्यायची, पेपर मध्ये एवढा वेळ नसतो। आता सध्या तुम्हाला माहिती आहे की ए पासून झेड पर्यंत B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। स्टार्टिंगला तुम्ही लिहायचे, एकदा पाठ पण केला तरी चालेल, ह्याचा एक शॉर्टकट आहे, मग सांगतो मी 15 16 17 18 19 एवढा वेळ नसतो, कारण पेपरला एवढं लिहित बसलात तर ते एकच गणित सॉल्व्ह होईल, बाकी तर राहून जाईल। कधी कधी एक काही काही नंबर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कसं आला स्टार्टिंग, स्टार्टिंगला ठीक आहे, 21 22 23 24 25। आता रिवर्स ऑर्डर मध्ये पण लिहून ठेवायचे, 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26। तर त्याच्यात एक शब्द आहे लक्षात घ्या, असं लिहायचं, लक्षात आलं। आता बघा त्याच्यात एक शब्द आहे इजोटी, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, इजोटी, इचा नंबर 5, जे चा 10, ओ चा 15, टी चा T20 वर्ल्ड कप, लक्षात T20 वर्ल्ड कप, टी चा लक्षात राहायला पाहिजे, टी चा नंबर 20 आणि वाय चा 25। लक्षात ला, ई ज्योती हा शब्द, ई ज्योती हा शब्द लक्षात ठेवायचा, ई चा 5, जे चा 10, ओ चा 15, टी चा, आता त्याच्या ई वरून आजूबाजूचे लक्षात, ABCD तरी आपल्या लक्षात राहणार आहेत ना, पहिले चार तर काही कठीण नाही आहे। ई च्या अलीकडे कोणता, FG चा पण लक्षात राहू शकतो, FG 6 7। लक्षात आलं, IH चा 8, आता एच चा कसा लक्षात ठेवायचं बघा, हे एच काढतो ना वर क्लॉकला, जर क्लॉक बघितलंय ना डिजिटल क्लॉक कसं असतं, एच ला कसं करतात आपण वरती, तुम्ही हे देता ना, झालं एट तयार झाला, म्हणजे एच चा नंबर किती आहे, हे नंबर लक्षात ठेवा, खालची जागा एट झालं, एट म्हणजे एच चा लक्षात ठेवायचं, 11 के चा कसं लक्षात ठेवायचं बघा, एच च 8 होतं, लक्षात आलं, के च कसं हे बघा, दोन त्याला का हे आहेत, मात्रा आहेत, दोन मात्रा म्हणजे चिल्लर, लक्षात आलं, सॉरी हा बरोबर। आता एम बघा, एम काय नंबर किती आहे एमचा, ह्या एमला मी असं करून लिहिलं उलटा, काय होणार, ह्याला मी फिरून लिहिलं तर असं होणार ना, पुढे एक लिहिलं
त्याला वे सेम डब्ल्यूचं पण आहे, उलट करा. डब्ल्यूचं काय नंबर 23 आहे ना. डब्ल्यूला मी असा फिरून लिहिला, डब्ल्यूला फिरून लिहिलं तर काय होणार, 3 होणार आणि पुढे 2 लिहायचं, एम आणि डब्ल्यू. लक्षात घ्या. लक्षात आलं. के ला काय करायचं, के ला बघा दोन मात्रा दिलेल्या आहेत, 11 एमचा हा 3 अशा पद्धतीने लिहितो ना आपण 3, ते 13 लक्षात ठेवायचं. कारण हे नंबर थोडेफार मध्ये मध्ये लक्षात राहिले ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर जी चा 7 आहे बघा, जी असं काढता तुम्ही. आता हा नंबरला हा बघा, हा पार्ट काय 7 आहे ना, मग जी चा नंबर काय लिहायचा, हा पार्ट 7 तयार होतो जीचा. लक्षात आलं. तर हे असं लक्षात ठेवायचं, जी चा हा 7वा होतो. अजून कोणता आहे, एफ, ई एफ लक्षात राहू शकतो ना, एफ 6. ई च्या नंतर ई 5 आहे, तर एफ किती असणार, 6 असणार. नंतर एच, एच चा मी सांगितलं, आय च लक्षात ठेवायचं 9. लक्षात आलं. नाईनचा फक्त एक लक्षात ठेवायला लागेल, कारण त्याचे ट्रिक नाही. एल चा नंबर 12, एल चा नाही आहे, ओ 15. तर पी चा लक्षात ठेवतो, पी 16. पी म्हणजेच प्रिन्स, लक्षात ठेवा. पी म्हणजेच काय आहे, प्रिन्स येतो, 16वा प्रिन्स. क्यू म्हणजेच क्वीन, तसं लक्षात ठेवलं. प्रिन्स नंतर कोण होता, क्वीन. प्रिन्स नंतर येतो क्वीन 17. त्याच्यानंतर कोण आहे, प्रिन्स क्वीन. नंतर काय, आर म्हणजे राजा, लक्षात ठेवा. म्हणजे ते तिघे पण एकच खानदानातले झाले, प्रिन्स क्वीन. आता आर म्हणजे किंग ने लक्षात ठेवतो, राजा. म्हणजे पाठोपाठ लक्षात तर ठेवायचे असले नंबर. लक्षात आलं. ओ तर आहे तुमच्या लक्षात 15. त्याच्यानंतरचा क्यू, सॉरी पी 16, क्यू 17, आर 18. लक्षात आलं. एस 19. आता एस म्हणजेच काय, त्याच्या प्रिन्स क्वीन राजा झाला, आता कोण येणार, त्याचा सेवक. लक्षात येतं, ट्रिक ने लक्षात ठेवायचे हे नंबर. सेवकला काय होतं, पहिला होतं पी 16, नंतर क्वीन, नंतर राजाला 18, नंतर सेवक तुमचा झाला 19. लक्षात आलं. या पद्धतीने हे नंबर एच लक्षात राहील ना तुमचा, 8 नंबर आहे. नंतर कोणता राहिला, टी. तर टी 20 मध्ये येतो, यू. आता व्ही लक्षात घ्या, व्ही ला दोनदा 2 यांनी जोडले ना, व्ही इकडून एक आणि इकडून एक, म्हणजे दोनदा दोनदा लिहायचं. लक्षात आलं. आणि यू ला एकच लिहायचं, यू. लक्षात आलं, व्ही चा दोनदा हे केलाय म्हणून ते दोनदा डब्ल्यू 22 लक्षात ठेवायचं. यू ला एकच आहे म्हणजे 21. एक्स ला 24. एक्स वाय झेड ऑलमोस्ट याद लक्षात राहतात आपलं, हे कठीण नाही आहे. झेड वाय एक्स हे 3 करायची गरज कोणती नाही, हे अजिबात गरज नाही तुम्हाला. हे 3 पहिले शेवटचे इथपर्यंत हे काय नॉर्मली पण तुम्हाला माहिती असतं, बरोबर ना. ए बी सी डी जे मधले आहेत सगळ्यात महत्वाचे हे आहेत, लक्षात घ्या. प्रिन्स क्वीन राजा सेवक पाठच करायचे. प्रिन्स 16वा प्रिन्स, इतिहास होता ना 16वा राजा, तो लुईस 16वा लुईस वगैरे जे राजा जे होते इंग्रज ब्रिटनच्या काळात, ते लक्षात. प्रिन्स नंतर कोण येते, क्वीन. नंतर राजा येतो स्वतः, नंतर सेवक येतो. लक्षात, हे नंबर असे लक्षात ठेवायचे, कारण प्रत्येक वेळी तुम्ही लिहित नाही बसायचं पेपरमध्ये, त्यामुळे ते पाठच करायचे. आणि ई जोटी तर त्याच्यामध्ये माहितीच आहे तुम्हाला. आयचा फक्त नंबर एक 9, ते माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. असा जरी काढला 9चा, हा बघा हा आय, तरी चालून जात आयचं. लक्षात आलं. आय वरूनच 9 केलात तरी चालून जाईल. ठीक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला गणित विचारतात, भरपूर सोपी असते याच्यावरती, पण
नंबर ऑफ पजल, ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया आपण. हे लक्षात ठेवा, ई जोटी पाहिजे तर लिहून घेते, ई जोटी शब्द लक्षात, ई पासून पाच पाचचा फरक असतो ई जोटी मध्ये. नंतर थ्री बाय थ्री चा कॉलम करा, थ्री बाय थ्री चा कॉलम. एफ डब्ल्यू ओ ए जे के ई एम क्वेश्चन मार्क, ऑप्शन ए सी डी एन पी एन एक्स बघूया. लेटर जेव्हा लिहिता पहिले काम करते नंबर, नंबर एक्स नंबर किती आहे काय येतो, एक नंबर सहा डब्ल्यू आय नाही तुझी आहे. एफ मायनस ए जरी केलं तरी तुला ते मिळून जातं, ठीक आहे. तर याच्यात लक्षात, याच्यात कठीण काय आहे फक्त तुम्हाला नंबरिंग कशी करता ते खूप महत्वाचं आहे. चला पुढचं गणित घेऊया, हे सोपं आहे गणित, बघूया आपण सोडव. थ्री बाय थ्री चा कॉलम करा, कन्फ्युजन होता का सोपं असल्यावरती. हा मी नाही बोलत, मी आता सोपं पण नाही कठीण, मग कठीण बोलू का, सोपं पण नाही कठीण पण नाही. चला हा एक एक्झाम्पल आहे, प्रेशर येत का सोपं मत यायलाच पाहिजे. हा ठीक आहे, समजून जायचं मी जे सोपं म्हणलं तर कठीण असत. मायनस सी सोपं आहे तरी पण सांगतो, टू बी मायनस थ्री ए आहे ना सोपं, मायनस सी मायनस टू बी मायनस क्वेश्चन मार्क, मायनस बी मायनस थ्री सी मायनस ए आणि मायनस टू बी. नंतर ऑप्शन दिले तुम्हाला मायनस थ्री सी बी मायनस टू सी मायनस टू सी, सी ऑप्शन आहे, थ्री सी आणि डी ऑप्शन आहे टू बी. बघू कोण कोण आन्सर काढतं, आहे ना सोपं, सांगितलेलं मी जेव्हा सोपं असतं तेव्हा बोलतो तेव्हा सोपत असत. काय लॉजिक लावणार, मायनस सी टू बी मायनस थ्री ए टू ए क्वेश्चन मार्क, मायनस बी मायनस थ्री सी मायनस ए मायनस टू बी, कसंही लॉजिक लावा काही फरक नाही पडत, माझंच लॉजिक पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करायचं आहे. बोला
अरे मोबाईल स्विच ऑफ बघितलंच नाही. ऑप्शन सी. आता आता जज मॅडम मोबाईल स्विच ऑफ होगा. कोणती कोणती पीएसआय ग्रुप बी ची बोलतोय का? हा तू कोणती देतो ना सर? अच्छा अच्छा कसे होत मॅम स्विच ऑफ हो गया चला ही गया ऑटोमेटिक पीएसआय ला जर बोललास ना तर त्याला तुला पीएसआय प्रीलिम्स ला तर सांग बोलायला जातो बुद्धिमत्ता गणित विज्ञान भूगोल हे विषय चांगले करायचे अंका जेवढा अभ्यास करशील तेवढे तुला मार्क्स येईल. हे विषय पाच विषय असेल ना जेवढे तू इनपुट टाकशील तेवढं तुला आउटपुट. आणि तुम्हाला इतिहास बघा तुम्हाला इतिहास पीएसआय ला आधुनिक महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे भूगोल आणि इतिहास फरक आहे राज्यसेवे आणि पीएसआयच्या एक्झाममध्ये. तिथे इतिहास आणि भूगोल आहे तुम्हाला महाराष्ट्रच असत काय इतिहासच आहे. इतिहास समाज सुधारक पण तुम्हाला जास्त विचार समाज सुधारकाला गाठाळांचं खूप येत गाठाळ म्हणून एक आहे ना गाठाळ ते छान तो कटारे पण महाराष्ट्राच्या रिलेटेड समाजसुधारक तुम्ही जास्त करते. आणि भूगोल जो आहे तो तुम्हाला फक्त महाराष्ट्राचा फोकस नाही जास्त राज्यसभेला तसं नाही राज्याला जगाचा पण विचारलाय भारताचा पण विचारला पण नाही तो फक्त डिफरन्स बाकी विज्ञान तर आहेच त्याच्यामध्ये विज्ञान बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता वेळ कमी असतो फरक हा राज्यसभेला वेळ जास्त दोन पेपर इथे एकच पेपर असतो हा थोडा फरक. ठीक आहे नंतर सांगतो लेक्चर. किती येतं आन्सर? हा आन्सर काय येणार? मायनस थ्री टू बी मायनस थ्री ए टू ए क्वेश्चन मार्क मायनस बी मायनस थ्री सी मायनस ए मायनस टू बी हा थ्री सी कसं काय आलं आन्सर बरोबर आहे तुझं पण काय लॉजिक लाव हा बरोबर हा सी बरोबर म्हणजे तू कॉलम मध्ये रो मध्ये बघ सी बी ए ओके हा बरोबर पुढे हे कसे आले थ्री मायनस थ्री मायनस फोर किंवा मायनस थ्री हे कसे काय आले काय लॉजिक लावलं हे बघा लॉजिक काय लावायचं मायनस सी याचं कोइफिशियंट किती आहे मायनस सी चा कोइफिशियंट आहे मायनस एक वजा कोइफिशियंट ऑफ ह्याचा किती आहे कोइफिशियंट टू बी चा टू बरोबर किती होतात मायनस वन मायनस टू किती झाले हा आहेत ना लॉजिक तेच आहे. आता येते बघा मायनस थ्री मायनस कोइफिशियंट मायनस वन बरोबर मायनस मायनस प्लस मायनस थ्री प्लस वर मायनस टू लक्षात आलं मग इथे काय लॉजिक नाही टू मायनस ह्याच काय माहिती नाही मला मायनस
वन काढायचं आहे टू मायनस इकडे आलं तर प्लस वन इकडे गेल्यावरती अधिक एक्स बरोबर किती येत आहे थ्री प्लस थ्री येतोय म्हणून इथे येणार थ्री सी हे त्याचं आन्सर येणार लक्ष झालं हा सी घेतलं म्हणजे हे बघ ना सी ए बी ए सी बी ए म्हणजे थोडक्यात काय ए सी राहिलाय ना इथे म्हणून सी लक्षात तर अजून एक थ्री बाय थ्री चा कॉलम थ्री सी ट्वेंटी सेवन डी नाईन ई सेवन ट्वेंटी वन के थ्री एम फोर डी क्वेश्चन सेवन जे इलेवन ई पहिला ऑप्शन येतोय दुसरा ऑप्शन ट्वेंटी एट जी येतोय तिसरा ऑप्शन थर्टी फाय एल येतोय फोर्टी एट एफ सर क्वेश्चन दिसत नाही नाही दिसत का एक मिनिट हा एक मिनिट हा आता दिसतोय ना ओके थ्री सी ट्वेंटी सेवन डी नाईन ई सेवन आय ट्वेंटी वन के थ्री एम फोर डी क्वेश्चन मार्क सेवन जे हे ऑप्शन तुम्हाला दिलेले असत कस काय बी ओके हा गुणा बरोबर आहे भागाकार पण घेऊ शकता आणि ह्या दोघांचा गुणाकार घेतला तर तो मधली संख्या सात्विक एकवीस ओके सत्र अग सी प्लस डी चे तीन अधिक चार सात लक्षात आलं त्यांचे ऍडिशन केलेले चला आता चार टू बाय टू चे दोन कॉलम काढा एक सॉरी टू बाय टू चे दोन स्क्वेअर आणि अजून एक तीन झालं चार सहा चौऱ्याहत्तर दोनशे सव्वीस एक तीन सदतीस अकरा दोन एकशे पस्तीस क्वेश्चन मार्क भरपूर सिंपल आहे आठ एकशे अडतीस नंतर येत आहे बी सात एकशे आठ सी येते सहा शेचाळीस पाच अठरा एकदम सोपा क्वेश्चन आहे बघू चार दोनशे सव्वीस सहा चौऱ्याहत्तर एक सदतीस तीन अकरा दोन एकशे पस्तीस क्वेश्चन मार्क क्वेश्चन काय अंक जर बघितले तर खूपच मोठे आहेत डिफरन्स दिसतोय भरपूर काय लागणार मग लॉजिक काय सांगितलंय मी कोणतं लावायचं एक तर गुणाकार असेल किंवा वर्ग किंवा क्यू घन दोन तीनदा घ्यायचं वर्ग करतो दोनदा घेतो ना एक वर्ग क्यूब करताना तीनदा घेतो
किती येत आहे? सोपं आहे ना, अगं सोपंच आहे ते. काय करायचं, वर्ग किंवा स्क्वेअरच दिसतोय ना एवढे ऑब्व्हियसली. अरे ते नंबर लिहिले ना, त्यांचा काहीतरी संबंध आहे तिथे, लक्षात घ्या. असेच नंबर लिहिले, 3, 1 आणि 11 बरोबर बोलला तो. कसा लागणार संबंध? 3 आणि 37, 4 आणि 74, 6 आणि 224. काय करावं लागेल? काहीतरी संबंध आहे ना त्याच्यात. 4, 74, 6, 226, 1, 11, 3, 37. आता मी एवढं 50% आन्सर सांगितलं तरी पण नाही समजत. लक्षात आलं म्हणजे काय? 4 चा वर्ग किती होत आहे? 64 अधिक 10. 4 चा घन अधिक 10, 6 चा घन अधिक 10. तसं तिथे 1 चा घन अधिक 10, 3 चा घन 27 अधिक 10. लक्षात आलं. या पद्धतीने हे गणित करायचं आहे. चला हे सिंपल आहे. एकदम छोटा कॉलम आहे, काही करायचं नाही. 188, 300, 263, 893 ब्लँक, 915. ऑप्शन ए 88, बी 96, सी 238 आणि डी 500. वा, एकदम सोपं गणित. 188, 300, 263, 893 व क्वेश्चन मार्क 915. हा एक मिनिट, खालती लिहिलं वाटत मी थोडा. ओके ओके, मी परत वरती लिहितो, थांबा. म्हणजे तुम्हाला वरती लिहितो मी क्वेश्चन. एकशे अठ्ठ्याऐंशी, 300, 263, 893, ब्लँक, 916. ऑप्शन ए 88, बी 96, सी 238 आणि डी 500. काय होतंय क्वेश्चन मध्ये? 263 वजा 188 किती येतात? 88. 263 वजा गुरुले 4. आलं का आन्सर? 263 वजा 188 गुणिले 4.
नंतर 101 किती येतं आन्सर? काय झालं? 38 37 893 सॉरी 915 44 34 184 56 किती आलं? 96 80 ओके व्हेरी गुड. तेच येत 127 पहिला ऑप्शन आहे बी, 142 158 आणि 198 43 35 35 15 35 48 34 क्वेश्चन मार्क 56 18 हा 184 आहे बरोबर 184 आता हे मार्कर व्यवस्थित लिहायला लागले. त्याच्यात काय माहिती कसं हा असं ठेवलं पाहिजे होतं ऍक्च्युली ते मला चुकलं ते त्याच्यामुळे ते इंक हे होत नाही ना ते ठेवून देतो तेवढं पुढचे लेक्चर. काय याच्यामध्ये अशीच प्रकारची तुम्हाला गणित येणार आहे घाबरू नका सोपी सोपी 141 35 15 48 34 184 156 काय 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 100 ओके व्हेरी गुड ठीक आहे. म्हणजेच लक्षात आलं नंबर जर सारखे सम प्रमाणात असतील तर बेरीज होईल बाकी आन्सर काय येणार हे बघा 101 + 100 सेम लॉजिक इकडे आपल्याला लावलेलं दिसून येतं ठीक आहे. नंतर आता थोडी चित्रकला आपण आपली दाखवायची आहे इथे ठीक आहे. एक स्क्वेअर्स काढा मोठा ठीक आहे. पी एफ 22 नंतर जी एन 21 नंतर जे ई 15 नंतर के क्वेश्चन मार्क 27
अरे ऑप्शन द्यायचे राहिले तुम्हाला ना. ऑप्शन ए ऑप्शन ए दिलाय तुम्हाला एम मार्कर पडला का. एम दिलाय पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन पी, तिसरा ऑप्शन 32 आणि चौथा ऑप्शन नन ऑफ दिस. नन ऑफ दिस कसं काय केलं पी दोघांची बेरीज. व्हेरी गुड. पी आणि एफ या दोघांची बेरीज केली. तसंच जी आणि एन या दोघांची जर बेरीज केली तर एकवीस. जे आणि ई या दोघांची बेरीज केल्यावरती किती ते 15 येणार आहे. के नंबर किती सांगितले केचा मी 11. 11 म्हणजे 16 नंबर कोणाचा आहे. राजा प्रिन्स सॉरी प्रिन्स प्रिन्स राजाचा मुलगा प्रिन्स म्हणजे त्याचा 16 नंबर लक्षात आलं. चला अजून एक सोप्प घेऊया एकदम सोप. आन्सर आलं का तुझं. गुड. तीन चार दोन पाच बारा अठरा सहा दोन तीन पाच क्वेश्चन मार्क दोन दोन पाच नऊ. ऑप्शन ए 15 बी 16 सी 17 डी 18 कसं काय. व्हॉट इज द लॉजिक. सगळीकडे लॉजिक सेम लागतंय का बघ तुझे. तू जे लॉजिक लावलंयस 3 4 2 5 मध्ये 12 आहेत 6 2 5 3 18 आहेत 2 5 2 9 लॉजिक सगळीकडे सारखं लागतंय का बघा. ते खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. काय मला लॉजिक काय लिहून द्या. तुम्ही काय लॉजिक सगळीकडे तुझं सगळीकडे सारखं तुझा आन्सर बरोबर आहे. तुझं लॉजिक सगळीकडे सारखं आहे का. काय केलंय गुणाकार केलंस की भागाकार केलायस की बेरीज किती झाली. बेरीज 5 + 3 = 8 + 4 12 2 14 पुढे 14 आणि 12 कसे आले. एकदम सोप आहे. गुणाकार होऊ शकतो की नाही. 5 × 3 × 4 × 2 किती होत आणि 12 कसे काय येऊ शकतील. काय म्हणजे म्हणजे सेम लागलं पाहिजे. ओके अजून आपल्याला मोठी रांगोळी काढायची. 18 काय करायचं याच्यामध्ये. सगळ्यांचा गुणाकार कर 3 × 4 × 2 × 5 × 3 आणि सर ए त्याला भागिले 10 मग तुला तुझे 12 भेट. या केस
बी ऑप्शन नंबर डी चा 18 आंसर आहे. नंतर एक एल एस पी 3 4 5 7 8 1 9 6 4 2 3 8 क्वेश्चन मार्क. ऑप्शन ए एम बी एन सी क्यू एंड डी आर. काय केलं लॉजिक कशाची तिघांची पण बेरीज 3 अधिक 4 अधिक बरोबर लक्ष आलं तर अशा प्रकारची ही गणित असणार आहे. ठीक आहे चला आता तुम्हाला एकदम सोपं देतो एवढ्या पटापट अजून सोप. ठीक आहे बारा आठ पांच नौ चौवेचाळीस आठ सात चार नौ नौ सहा सात सदतीस. ऑप्शन ए थ्री बी फोर सी फाइव एंड डी फिफ्टीन. 12 5 9 8 7 8 4 9 44 7 9 6 क्वेश्चन मार्क. काय केलंय लॉजिक लॉजिक अकाउंट. अरे इथला हा सॉरी इथे लिहायचं 51. बारा बघूया किती स्टुडंट त्याचा आन्सर. भरपूर सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल किती आलं.
किती आलं नुकार 12 8 96 पत्नवा काय रिलेशन आहे मायनस किती जर दिलं तर तुम्हाला भेटलं असतं लक्षात आलं 8 9 72 सच्चोक 28 लक्षात आलं तर ते लॉजिक तिथे आपल्याला दिसणार आहे शेवटचं एक घेऊया ऑप्शन नंबर डी याचा आन्सर येणार आहे चलो याचा आन्सर काढायचा आहे आता एक सर्कल त्याच्या खाली दुसरं सर्कल त्याच्या खाली तिसरं सर्कल या पद्धतीने सहा 26 5 4 3 31 4 7 7 क्वेश्चन मार्क 3 4 पहिला ऑप्शन आहे 19 बी है 18 सी है 16 डी 24 वेरी गुड काय केलास पाच चोक 20 अधिक 6 सात चोक 28 चार 12 19 ऑप्शन नंबर डी याचा आंसर येणार आहे ठीक आहे आजचा लेक्चर इथे थांबूया आणि सगळ्यात सोपं बघायची प्रॅक्टिस करा लक्षात ठेवायचं अंक जास्त फरक असेल तर त्याच्यामध्ये वर्ग घन या दोन वस्तू या त्याच्यामध्ये येणार क्यू लक्षात आलं तो एक फक्त तुम्ही भाग लक्षात ठेवायचा याच्यामध्ये एवढा काय कठीण असा रिजनिंगचा स्पेशली पूर्ण आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता काही चार पाच टॉपिक आहेत एक डाईस आहे किंवा गृहित किंवा त्याच्यात काही कन्सेप्ट क्लिअर झाले तर तो एकदम सोपा आहे हमका स्मार्ट म्हणून देणारा सब्जेक्ट आहे लक्षात आलं पण ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे खरे खोटे बोला पण येतो हमकास येणारा प्रश्न खरे खोटे तर प्रत्येक पेपरला विचारतात राज्यसेवेचे खरे खोटे वगैरे ठीक आहे तर बाकीचे जे आणि आतापासूनच सांगतोय एक एक पॅरेग्राफ जमत असेल तर सोडवायला चालू करा हा आयोगाचा घ्यायचा सीसॅटचा एक एक पॅरेग्राफ तुम्ही सोडवला तरी चालू शकता ठीक आहे आजचं लेक्चर इथे आपण थांबूया किती वाजता चालू झालेलं आपलं लेक्चर 2 वाजता 2 ते 4 होते ना मला तेच म्हणतो मला वाटलं 5 वाजले ठीक आहे 4:30 ला आहे